नमस्कार। पेपर एक आणि पा पेपर दोन साठी हिंदी भाषेमधील पा एक महत्त्वाचा टॉपिक आज पा पाहतोय आपण या व्हिडिओमधून। तर यामध्ये पा रचनाकार आणि पा त्यांच्या ज्या पा रचना आहेत किंवा आपण लेखक म्हणूया, लेखक आणि त्यांनी ज्या काही कविता रचलेल्या असतील, उपन्यास केलेले असतील, ते सगळ्या ठिकाणी बघणार आहोत। जे तुम्हाला पा पाठीमागे परीक्षेला विचारले आहेत ते इन्क्लूड आपण याच्यामध्ये पा केले आहेत आणि इतर सुद्धा जे महत्त्वाचे आहेत तर त्यांचा या ठिकाणी पा समावेश असेल। आपण जे महत्त्वाचे पा 30 ते 35 आहेत तर त्यांच्याच विषयी पण माहिती बघणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला इतरही पण PDFमध्ये पण मिळून जातील, परंतु ते सुद्धा महत्त्वाचे असतील। परंतु सगळ्यात जे महत्त्वाचे जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत ते विचारले जातील, तर त्याच्या ठिकाणी आपण सुरुवातीला बघूया। तर या ठिकाणी बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काही गोष्टी आपल्याला पण समजून घ्यायच्या आहेत, त्या म्हणजे हिंदीमध्ये ज्या ठिकाणी पण लेखन परंपरा आहे त्याच्यामध्ये असे वेगवेगळे पण टप्पे आहेत। त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे म्हणजे जो परीक्षेमध्ये आपल्याला विचार जातो तोच आपण बघणार आहोत, आधुनिक काळ किंवा त्याला गद्य विकास। ज्या ठिकाणी ज्या काळामध्ये गद्य किंवा जे काही पाठांची आहे ती रचना या ठिकाणी सुरुवात झाली किंवा त्याला पण जागरण काळ असं पण म्हटलं जातं, ते 1900 पासून ते आजपर्यंत, किंवा त्याच्या आधी 1850-1860 पासून ते आजपर्यंत हा आधुनिक काळ आहे। मग त्याच्या आधी पण या ठिकाणी रीतिकाळ वगैरे होता, त्या ठिकाणी आपण म्हणूया की तो भक्ती काळ वगैरे होता। आता त्याच्यामधल्या आपल्याला विचारलं जात नाही, परंतु एक ते सुद्धा आपण माहिती बघणार आहोत की रीतिकाळामध्ये या ठिकाणी कोणकोण महत्वाचे आहेत। तर याच्यामध्ये बघा, 1900 पासून ते आजपर्यंत जे आधुनिक काळ आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी खालीलपैकी विभाग आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आधुनिक काळ आहे तो भारतेंदु युग, तर यांच्यापासून भारतेंदु युग या नावाने ओळखला जातो। तर श्री भारतेंदु हरिश्चंद्र युग का या ठिकाणी प्रवर्तन आहे, प्रवर्तन या ठिकाणी प्रवर्तक आहेत पा, म्हणजे यांनी पा प्रवर्तन केलं किंवा यांनी हे पा प्रवर्तक आहेत, म्हणजे या ठिकाणी पा याची सुरुवात होते की जे भारतेंदु युग आहेत किंवा भारतेंदु हरिश्चंद्र आहेत, तर या युगाच्या ठिकाणी यांच्यापासून सुरुवात होती। म्हणजे जो आधुनिक काळ आहे त्याच्यामध्ये हा एक पा युग आहे, पा भारतेंदु युग, ठीक आहे, हे विचारलं जाणार नाही लक्षात ठेवा। परंतु आपल्या फक्त काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये तर थोड्याशा विचारल्या जातात, त्या तुम्हाला मी सांगेल। हा एक युग लक्षात ठेवा की भारतेंदु युग 1850 ते 1900, ठीक आहे। आता जे भारतेंदु युग आहे याच्यामध्ये हे भारतेंदु हरिश्चंद्र युग जे आहेत तर ते सगळ्यात ठिकाणी प्रवर्तक आहेत। मग आता यांच्या काळामधले कोणकोणते कवी आहेत हे विचारलं जातं, तर बा भारतेंदु जे हरिश्चंद्र आहेत किंवा भारतेंदु युग आहे त्याच्यामध्ये भारतेंदु हरिश्चंद्र तर हे आहेत आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी ठाकूर जगमोहन सिंग आहेत। आता जे भारतेंदु हरिश्चंद्र आहे त्यांनी प्रेम फुलवारे, प्रेम मालिका या महत्वाच्या त्यांच्या रचना आहेत लक्षात ठेवा। नंतर पण ठाकूर जगमोहन सिंग यांच्या सोबतचे आहेत, नंतर पंडित बद्रीनारायण, पंडित प्रताप नारायण मिश्रा आहे आणि पा अंबिका दत्त व्यास हे या ठिकाणी त्यांच्या पा युगातले आहेत। म्हणजे भारतेंदु युगातले कोण आहेत असं जर विचारलं लक्षात ठेवायचं, भारतेंदु हरिश्चंद्र युग तर यांच्या सोबतचे ठाकूर जगमोहन सिंग, पंडित बद्रीनारायण, पंडित प्रताप नारायण मिश्रा आणि अंबिका दत्त व्यास हे त्यांच्यासोबत आहेत। नंतर पा दुसरं जे प्रकार आहे, दुसरा जो युग आहे ते म्हणजे पा द्विवेदी युग, पा द्विवेदी युग तर 1900 ते 1920 तर याच्यामधले द्विवेदी युगाचं या ठिकाणी प्रवर्तक कोण आहेत, तर पा आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी। आता यांच्या युगातल्या प्रमुख कवी किंवा रचना कोण आहेत, पा रचना किंवा कवी तर या ठिकाणी श्रीधर पाठक, तर हे लक्षात ठेवायचं पा द्विवेदी युगामधले पा हे आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी तर यांच्या या ठिकाणी युग आहे। यासोबत कोण कोण होतं तर श्रीधर पाठक होते, पा श्रीधर पाठक यांची जी रचना आहे पा काश्मीर सुषमा, नंतर राम नरेश त्रिपाठी पथिक आहे, नंतर अयोध्या सिंग उपाध्ये, तर प्रिय प्रवास, मैथिली शरण गुप्त, साकेत आणि यशोदारा। ते लक्षात ठेवायचं की हे कोणते युगातले आहेत, हे थोडंसं फक्त विचारलं जाऊ शकतं। म्हणून मैथिली शरण गुप्त, साकेत किंवा यशोदारा आणि माखनलाल चतुर्वेदी म्हणजे हिम किरीटिनी, ठीक आहे। तर आता लक्षात ठेवा, म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल की जे द्विवेदी युग आहे तर त्याच्यासोबत या ठिकाणी कोण कोण आहे, कारण तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला तर द्विवेदी युगापैकी युगातलं यापैकी कोण नाही असा प्रश्न जर विचारला गेला तर तुम्हाला ही नावं माहिती असावीत। आणि त्यांनी ज्या काही पण महत्वाच्या रचना केल्या तर हे एक महत्व आहे, मैत्री शरण गुप्त यांचं पा साकेत आणि यशोदरा हे महत्वाचं पा आहे लक्षात ठेवा। नंतर छायावाद युग, पा यावरती पा प्रश्न विचारला आहे, पा छायावाद युग 1920 ते 1936 आहे। पा छायावाद युग म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी स्थूल के प्रती सूक्ष्म का विरोध, तर द्विवेदी कालीन कविता के स्थूल बहिर्मुखी आदर्शों के बोझ रूप के प्रति कवि विद्रोह करते हैं और अपने मन की बात को कहने के लिए प्रकृति के शरण लेते। म्हणजे थोडक्यात जे छायावादी युग आहे याच्यामध्ये नैसर्गिक कविता, नैसर्गिक लेख जास्तीत जास्त आहेत। आता जे छायावादी युग आहे
तर याचे पहा मुख्य चार स्तंभ आहेत. लक्षात ठेवा प्रश्न विचारला आहे त्यामुळे आपण हे सगळं घेतलं. या ठिकाणी शरतुंद युग घेतलं, नंतर पहा द्विविध युग घेतलं, आपण जो आता प्रकार जो आपण घेतला पहा द्विविध युग तो पाहिला, आणि आता तिसरा पहा छायावादी युग आहे. आता याच्यामध्ये पहा चार स्तंभ आहेत. आता यामध्ये चार स्तंभ म्हणजे पहा चार लेखक आहेत, कवीचे कवी आहेत, आणि त्यांनी यामध्ये पहा काय रचना केल्या. यामध्ये जयशंकर प्रसाद, लक्षात ठेवा जयशंकर प्रसाद. मग यांनी छायावादी युगाच्या ज्या काही किंवा कविता आहेत त्या कोणकोणत्या केल्या, किंवा रचना कोणकोणत्या केल्या, लहर, झरना, प्रेमपथिक, आंसू आणि कामयानी. ठीक आहे, त्या नंतर पहा सूर्यकांत त्रिपाठी म्हणजेच पण निराला. तर सूर्यकांत त्रिपाठी यांना पण निराला म्हणून पण ओळखलं जातं. हे छायावादी लेखक आहेत. तर अनामिका, परिमल, अपरा आणि गीतिका, हे लक्षात ठेवायचं. अपरा यांचीच आहे, परिमल, गीतिका आणि अनामिका. अजून भरपूर आहेत, आपण ते नंतर पुढे बघणार आहोत, परंतु छायावादी संदर्भामध्ये ही माहिती लक्षात ठेवा. नंतर सुमित्रानंदन पंत, आपल्या सर्वांना माहिती पहा सुमित्रानंदन पंत. तर यांची पहा ग्रंथी आहे, वीणा आहे, पल्लव आहे, गुंजन आहे, युगांत आणि वाणी, या महत्वाच्या रचना आहेत पहा छायावादी रूपातल्या. आणि महादेवी वर्मा, पहा महादेवी वर्मा तर निहार, रश्मी, निर्जा आणि पहा सांदेगीत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. छायावादी हे चार लोक आहेत, चार कवी आहेत, आणि यांच्या ज्या रचना आहेत त्या लक्षात ठेवा, कारण यावरती प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. आता प्रगतिवाद, पुढचा जो काय युग आहे तो पहा प्रगतिवाद आहे. तर अशी कविधारा जी दिनो, दलित, मजदूरो, किसानो, खलिहानो, तडको, झोपडीओंके दुःख, दैनिका और दैनिका और पुजपातीओंके शोषण का चित्रण करते, याला प्रगतिवाद असं पण म्हटलं जातं. हे विचारलं नाही जाणार, परंतु आपल्याला थोडीशी लिंक लागावी म्हणून. आता प्रमुख कवी आणि त्यांची रचना कोणकोणती आहेत प्रगतिवाद मधले, पण निराला, निराला म्हणजे कोण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता निराला म्हणजे कोण आणि पंत म्हणजे कोण, तर लक्षात ठेवा निराला वरती नाव आलेलं आहे, पण निराला म्हणजे कोण, परत एकदा मी सांगतो, सूर्यकांत त्रिपाठी. ठीक आहे, पंत म्हणजे कोण, सुमित्रानंद पंत. लक्षात ठेवायचं, पुढे पुढे तुम्हाला फक्त निराला असंच वाचायला मिळेल, आणि कधी कधी फक्त तुम्हाला पंतच वाचायला मिळेल. पंत म्हणलं की सुमित्रानंद पंत, आणि निराला म्हणलं की सूर्यकांत त्रिपाठी. टोपण नाव आहे लक्षात ठेवायचं, त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा. आता निराला यांचं पहा कुकुरमत्ता, नयेपत्य आणि बेला, हे काय पहा आपण प्रगतिवादचं बघतो. ठीक आहे, प्रगतिवाद मधले ज्यांच्या कवित आहेत कुकुरमत्ता, नयेपत्य आणि पहा बेला. म्हणजे प्रश्न जर विचारला की प्रगतिवाद मधले पहा कोण आहे, तर निराला आहे, पंत आहे, ग्राम्य, युगांत, सुवर्णकिरण, युगपत. आता नरेंद्र शर्मा, नरेंद्र शर्मा मिट्टी और फूल, पलाश वन, रक्तचंदन, शिवमंगल सिंह, तर यांना पण सुमन या नावाने ओळखलं जातं, टोपण नावाने. तर हे लक्षात ठेवायचं, शिवमंगल सिंह. ठीक आहे, तर सुमन नावाने ओळखलं जातं. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला डायरेक्ट फक्त सुमन देतील. ठीक आहे, तर बघा हिल्लोल, मास्को अभिदूर है, प्रलय, सृजन, तर या मुख्य रचना आहेत पहा शिवमंगल सिंह किंवा सुमन यांच्या. नंतर पहा रामेश्वर शुक्ल यांना अंचल असं म्हटलं जातं पहा, रामेश्वर शुक्ल अंचल. तर यांच्या रचनात पहा किरण बेला, लाल चुरण आणि करील. नंतर पहा गजानन माधव यांनाच पहा मुक्तिबोध या नावाने ओळखलं जातं, लक्षात ठेवायचं पहा मुक्तिबोध. ठीक आहे, गजानन माधव यांची चांद का मोह टेड आहे, तर ही महत्वाची या ठिकाणी रचना आहे. तर लक्षात ठेवायचं हे प्रगतिवादी कवी आहेत पहा किंवा लेखक आहेत, किंवा ठिकाणी आपण कवीच म्हणून निराला, पंत, नरेंद्र शर्मा, शिवमंगल सिंह म्हणजे सुमन, अंचल आणि मुक्तिबोध, त्यांची नावं लक्षात ठेवा, रामेश्वर शुक्ल, गजानन माधव आणि शिवमंगल सिंह. नंतर या ठिकाणी पहा प्रयोगवाद युग आहे. तर प्रयोगवाद म्हणजे काहीतरी पण नव्याने या ठिकाणी पहा रचना सुरुवात केली, तर ते प्रयोगवाद आहे पहा. आता प्रयोगवाद मधले पहा महत्वाचे जे कवी आहेत आणि त्याच्या रचना आहेत, तर ते बघा की सच्चिदानंद हिरानंद वाचसेन म्हणजे पहा आज्ञेय, लक्षात ठेवायचं आज्ञेय. ठीक आहे, सच्चिदानंद हिरानंद वाचसेन म्हणजे आज्ञेय. तर हे यांची ज्या रचना आहेत पहा महत्वाच्या, भग्नदूत, हरिघासपर, क्षणभर, बावरा अहेरी, कितनी नावो में कितनी बार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आज्ञेय तुम्हाला प्रश्नामध्ये फक्त आज्ञेय दिलं जाईल, तर त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवायचं की सच्चिदानंद हिरानंद वासायन. आणि यांनी काय रचना केली, भग्नदूत, हरिघासपर, क्षणभर, पावरा हवेरी अहेरी, कितनी नावो में कितनी बार. ठीक आहे, नंतर पहा गिरिजा कुमार पण माथुर नावाने त्यांना ओळखलं जातं. आता आपण एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत की टोपण नावं कोणाची काय आहेत. ठीक आहे, गिरिजा कुमार किंवा माथुर, तर मंजीर, नाश और निर्माण यांच्या मुख्य रचना आहेत. नंतर धर्मवीर भारती, आंदायुग, ठंडा लोह आणि कनुप्रिया, तर ही जे काय तिघ जण पहा, आग्नेय, मातुर आणि धर्मवीर भारती, तर हे प्रयोगवादी. ठीक आहे, प्रयोगवादी आहेत किंवा प्रयोगवादी युगामध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं. नंतर साठोत्तरी समकालीन कविता, म्हणजे या ठिकाणी पहा 60s ज्या काही समकालीन कविता आहेत, तर त्यामध्ये धर्मवीर भारती आहेत, त्यांच्या आंदायुग आणि कनुप्रिया. ठीक आहे, धर्मवीर म्हणजे 60s मधले पहा.
आता कुवर नारायण तर आत्मजयी, कुवर नारायण आत्मजयी, नरेश मेहता संशय की एक रात, गजानन माधव म्हणजे मुक्तिबोध। आता लक्षात ठेवा काही जण बऱ्याच युगामध्ये येतात म्हणजे ते समकालीन असतात। गजानन माधव म्हणजे मुक्तिभेद, अंधेरे में चांद का मोह टेढ़ा, अंधेरे में चांद का मोह टेढ़ा, हे मुक्तिबोध किंवा गजानन माधव यांच्या आहेत। पा नंतर सच्चिदानंद हिरानंद वास्तव म्हणजे आज्ञे तर असाध्य विना, ठीक आहे, असाध्य विना आज्ञे यांचे असाध्य विना, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रकार बघितले आधुनिक काळामध्ये, ठीक आहे। आणि त्यांच्या रचनाकार कवयित्री आणि कवी आणि त्यांची कोणकोणत्या रचना केल्या हे पाहिलं, हे लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं आहे। तर आता उपन्यास, ठीक आहे, आता उपन्यास यामधले महत्वाचे उपन्यास आपण बघूया। बाबू देविकानंद खत्री चंद्रकांता, बाबू देविकानंदन खत्री यांनी चंद्रकांता ही उपन्यास लिहिलं। प्रसाद का तर प्रसाद, प्रसाद यांच्या ठिकाणी कंकाल किंवा तितली आहे, प्रसाद यांची कंकाल किंवा तितली आहे। प्रेमचंद यांची गोदान, गबन, सेवा सदन आणि पा रंगभूमी आहे, पा प्रेमचंद यांची गोदान, गबन, सेवा सदन आणि रंगभूमी आहे। पा नागार्जुन, तर नागार्जुन यांची पा बलचनमा आहे, रतिनाथ ही चाची आणि पार, ठीक आहे। आता हे तुम्हाला पुढे अजून अजून एक्स्ट्रा माहिती त्यांच्याबद्दल मिळणार आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं की उपन्यास नागार्जुन यांची बलचनमा आहे, रतिनाथ की चाची आहे आणि पारो आहे। आचार्य शिवपूजन सहाय्य, आचार्य शिवपूजन सहाय्य यांची पा देहाती दुनिया, ठीक आहे, देहाती दुनिया। आणि फणीश्वरनाथ रेणू यांची महिला अंचल, महिला अंचल, तर हे उपन्यास आहेत लक्षात ठेवायचे महत्वाचे उपन्यासकार आणि उपन्यास त्यांचे उपन्यास। आता या ठिकाणी पण नाटक, तर नाटकाला पण हिंदीमध्ये पंचम पंचम वेद असं पण म्हटलं जातं। आता हिंदीमध्ये जे नाटक लिहिण्याची जी परंपरा आहे ती भारतेंदू युगापासून या ठिकाणी सुरुवात झाली, कारण हे आपण सगळं आधुनिकच बघतोय, ठीक आहे। आता भारतेंदू हरिश्चंद्र यांची यांचं नाटक कोणतं आहे महत्वाचं, तर अंधेर नगरी, ठीक आहे, अंधेर नगरी। जयशंकर प्रसाद यांची चंद्रगुप्त आहे, पास कस्कंद गुप्त आहे आणि ध्रुव स्वामिनी आहे, तर हे नाटक हे महत्वाचे लक्षात ठेवायचं। जयशंकर प्रसाद यांची चंद्रगुप्त, स्कंदगुप्त आणि ध्रुव स्वामिनी। आता हे आपण फक्त एक बघितलं नाटक, आता तुम्हाला अजून आपण डिटेलमध्ये आता एक एक पा बघणार आहोत। हे तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी छायावाद म्हटलं तर कोण, नंतर पा प्रयोगवाद म्हटलं तर कोण, नंतर या ठिकाणी हे प्रगतीवाद म्हटलं तर कोण, आणि हे छायावाद, छायावादाचे पा चार स्तंभ लक्षात ठेवायचं, आणि त्यानंतर पा द्विवेदी युगामधले कोण आणि भारतेंदू युगामधले पा कोण, हे आपण पा एकदम डिटेलमध्ये बघितलं। कारण यावेळी तुम्हाला प्रश्न विचारला गेला त्या ठिकाणी एक मार्क तुम्हाला जायला नाही पाहिजे, एक मार्क तुमच्या हातचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे की जे म्हणजे पुढे जे त्या ठिकाणी आले आपण आधुनिक युगामध्ये जे काही सगळे महत्वाचे कवी आहेत त्यांच्या रचना आहेत त्या बघणार आहोत, आणि त्यांना कोणत्या टोपण नावाने त्यांच्यासाठी जे IMP नाव आहे त्याने ओळखलं जातं, कारण त्याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला विचारले जातील, विचारले गेले आहेत। त्या ठिकाणी पण सगळ्यात आधी पण सुमित्रनंद पंत आहेत, पा यांना आधुनिक कवी असंही म्हटलं जातं, कारण आपण सगळ्यांनाच आधुनिक कवीमध्ये बघितले, कारण हे आपण जे काही आधुनिक कवी बघितले तर त्यांचीच माहिती या ठिकाणी बघतोय आपण। पाठीमागच्या ठिकाणी जो काही रीतिकाळ वगैरे असेल किंवा भक्तिकाळ आहे त्यातला आपण नाही बघितलं। आता बघा सुमित्रनंद पंत हे आधुनिक काळातले आहेत, यांना छायावाद सुद्धा म्हटलं जातं किंवा छायावादी म्हटलं जातं, आणि यांना अजून वेगळं नाव आहे पा प्रकृतिके सुकुमार कवी, तर लक्षात ठेवायचं प्रकृतिके सुकुमार कवी, तर यांना सुमित्रनंद पंत यांना म्हटलं जातं। आता यांच्या कोणकोणत्या ठिकाणी पण रचना आहेत तर सगळंच वाचत बसत ना, लक्षात ठेवा आपल्याला वेळ भरपूर जाईल, तुम्ही नंतर ते थोडासा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, महत्वाचं फक्त मी वाचत जाईल। पा चिदंबरा लोकनायतन लोकायतन गुंजन ग्राम्य ग्रंथी तारापात युगांतर आहे, पा नंतर पा कला और बुडा चांद, पा पल्लव आहे, शंख दोन्या पा युगपत आहे, झंझामे निम आणि विना आणि युगांत, ठीक आहे। नंतर हे सुमित्रनंद पंत प्रकृतिके सुकुमार कवी, नंतर पंडित सूर्यकांत त्रिपाठी हे आपण बघितले निराला, यांनाच आधुनिक कवी आणि छायावाद असं पण म्हटलं जातं। तर अनिका अनामिका, तुलसीदास, रामकी शक्ती पूजा, सरोज स्मृती पंत अप्सरा, नंतर पा बिल्लेसूर बकीरा अनिमा, ठीक आहे। तर आता तुम्ही स्टॉप करून बघू शकता। नंतर जयशंकर प्रसाद यांना आधुनिक कवी आणि छायावाद, कारण हे छायावादी लेखक आहे। तर कामायानी, आसू, लहर, झरणा, प्रेम कथी, कंकाल, तितली, स्कंदगुप्त, अजात शत्रू, इरावती, जन्मेजय का, नागयज्ञ, ठीक आहे। तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघायचे आहेत। नंतर महादेवी वर्मा, महादेवी वर्मा यांना आधुनिक कवी म्हटलं जातं, छायावादी कवी म्हटलं जातं, आणि यांनाच पा आधुनिक युग की मीरा असं पण म्हटलं, लक्षात ठेवा प्रश्न हा विचारलाय पा आधुनिक युग की मीरा। तर यांच्या काही महत्वाच्या ठिकाणी रचना निर्जा, यामा, हिमालय, स्मृती की रेखा, ही श्रृंखला, आतित्य चलचित्र, सांदे गीत, पदके साथ, ठीक आहे, हे महत्वाचं आहे।
व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघायचा आहे, आता मी परत सांगत नाही. नंतर लक्षात ठेवा, अयोध्या सिंग उपाध्ये म्हणजे हरिऔध पा, यांना काय म्हणतात पा, हरिऔध, लक्षात ठेवायचं. हे जे नावं तुम्हाला दिसतील पा, या ठिकाणी आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये घेतलेली त्यांची टोपण नाव आहेत. तुम्हाला प्रश्न त्या नावाने विचारला जातो जातो, अयोध्या सिंग उपाध्ये यांना हरिऔध म्हणतात पा, आधुनिक कवी आहे. तर प्रिय प्रवास, अदखिला फुल, अदखिला फुल, पारिजात, वैदेही वनवास, रस काल आणि प्रेम प्रपंच, चौखे चौप होते. ठीक आहे. नंतर सच्चिदानंद हरी हिरानंद वाचसाईल पा, सच्चिदानंद हिरानंद वाचसाईल पा, अज्ञेय म्हणलं पा यांना, अज्ञेय हे आधुनिक कवी आहेत पा. शेखर एक जीवनी, इत्यलम, अंगण के पारद्वार, नदी के द्वीप, ताजकी छाया में, गुंडा, वेश्या की लड़की. ठीक आहे. वेश्या की लड़की महत्वाचं आहे. असाध्य वीणा आणि बावरा अहिर. ठीक आहे. हे सच्चिदानंद हिरानंद वाचसेन अज्ञेय आधुनिक कवी. नंतर राजा राधिका रमन प्रसाद, राजा राधिका रमन प्रसाद, पुरुष नारी, राम रहीम, कुसुमांजली. ठीक आहे. पूर्व और पश्चिम. त्यानंतर मैथिली शरण गुप्त पा, मैथिली शरण गुप्त आधुनिक कवी यांना म्हटलं जातं. अजून एक नाव आहे पा, आझादी पूर्व राष्ट्रकवी, आझादी पूर्व राष्ट्रकवी आणि आधुनिक युग के तुलसी. बघा, आधुनिक युग की मीरा आपण बघितलं, आता आधुनिक युगातल्या तुलसी कोणाला म्हटलं पा, मैथिली शरण गुप्त. ठीक आहे. असंच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता यांचं पा, साकेत. ठीक आहे. मैत्री शरण गुप्त यांची रचना कोणती सगळ्यात महत्वाची पा, साकेत, यशोधरा, चंपू काव्य, भारत भारती पंचवटी, जयद्रथ वध. जयद्रथ वध लक्षात ठेवायचं. मैत्री शरण गुप्त आहे आधुनिक कवीचे, तुलसी, जय भारत आहे पा, हिडंबा, विष्णुप्रिया. ठीक आहे. बाकी तुम्ही बघा. नंतर पा, दिनकर सिंग दिनकर पा, रामधारी सिंग दिनकर म्हणजे दिनकर. ठीक आहे. फक्त दिनकर तुम्हाला विचारलं जाईल दिनकर, तर ते रामधारी सिंग आहेत, आधुनिक कवी आहेत, त्यांनाच राष्ट्रकवी असं म्हटलं तर. आधुनिक युग के चारण पा, लक्षात ठेवायचं, आधुनिक युगाचे चारण असं यांना म्हटलं पा, दिनकर यांना. तर उर्वशी कुरुक्षेत्र संस्कृत के चार अध्याय, रश्मीरती रेणुका हुंकार, ठेट हिंदी का ठाट, ठेट हिंदी का ठाट, रेती के फुल रसवंती. ठीक आहे. नंतर हरिवंशराय बच्चन, आधुनिक कवी आणि हरिवंशराय बच्चन यांना वेगळं नाव आहे पा, हलावाद. काय नाव आहे पा, हलावाद. ठीक आहे. क्यू बोलू क्या याद करू, बसेरे से दूर, निडका निर्माण, फिर मधुबाला, प्रवास की डायरी. नंतर पुढे पा, फणीश्वरनाथ रेणू पा, फणीश्वरनाथ रेणू आधुनिक कवी आहेत. महिला आंचल, आंचलिक उपन्यास, परती परी कथा, तिसरी कसम, ठुमरी. ठीक आहे. किंवा या ठिकाणी कितने चौर आहे. नंतर फणीश्वर रेणू बघितलं आपण. रामचंद्र शुक्ल पा, रामचंद्र शुक्ल हे आधुनिक कवी, यामध्ये तुलसीदास, चिंतामणी, त्रिवेणी, हिंदी साहित्य का इतिहास आणि रसमीमांसा. काय आपण बघितलं, रामचंद्र शुक्ल. नंतर डॉक्टर रामकुमार शर्मा आधुनिक कवी, विजयपूर्व, शिकार, बोलती प्रतिमा, रेशमीटाई, अमृत की खोज, कला कृपान, सत्य का. ठीक आहे. रजनी की रा. ठीक आहे. नंतर पुढपा, स्वप्न, एकलव्य, वीर हमीर, चितौडकी चित्ता, नशीत, आकाश गंगा. नंतर भीष्म सहाणी, भीष्म सहाणी आधुनिक कवी आहेत पा, भीष्म सहाणी यांची झरोखे, तपस, कडिया, भटकती राग. नंतर कबीर खडा बाजारमी. नंतर बाबा नागार्जुन यात्री, लक्षात ठेवायचं, नागार्जुन यांना फक्त नागार्जुन असंही म्हटलं जातं. तर यांचं पूर्ण नाव काय आहे, वैद्यनाथ मिश्र. लक्षात ठेवायचं, नागार्जुन यांचं पूर्ण नाव काय पा, वैद्यनाथ मिश्र आहे. यांना यात्री या नावाने ओळखलं जातं, नागार्जुन या नावाने ओळखलं जातं आणि बाबा या नावाने ओळखलं जातं. आधुनिक कवी आहेत. यांच्या ठिकाणी महत्वाच्या, युगधारा, प्यासी, पत्राही आखे, पत्रही नग्न गाच, नई पौदा, बाबा बटेसरनाथ आणि इरमतीया सतरंगी. ठीक आहे. नंतर मोहन राकेश पा, मोहन राकेश आहेत आधुनिक कवी. आषाढ का एक दिन, अंतराल, लहरों के राजहंस, अंधेरे बंद कमरे में, कापता दरिया, आधे अधुरे पैरो तले जमे. ठीक आहे. हे मोहन राकेश आधुनिक कवी आहेत. नंतर आचार्य चतुर्षण शास्त्री पा, आचार्य चतुर्षण शास्त्री आधुनिक कवी आहेत पा. सोमनाथ, वय राक्षसम, वैशाली की नगर, वधू, सोनू सोना और खून हृदय की परत, सभी सगळे उपन्यास आहेत पा. नंतर गुलाब राय. ठीक आहे. गुलाब राय आधुनिक कवी पा, सिद्धांतावर अध्ययन, जीवन और जगत, ठलवा कलव, मेरी असफलता, मन की बात, काव्य के रूप, हे गुलाब राय. नंतर जगन्नाथ दास रत्नाकर आहेत पा, उद्धव शतक, हिंडोला, कलकाशी, विराष्टक. नंतर भारतेंदु हरिश्चंद्र आधुनिक काळामध्ये आहेत, अंधेरी नगरी, सत्य हरिश्चंद्र, भारत दुर्दशा, वैदिक हिंसा, हिंसा न भोवती, हे भारतेंदु हरिश्चंद्र आहेत पा.
प्रताप नारायण मिश्र, प्रताप नारायण मिश्र आधुनिक काळातले हट्टी हमीर अल्लाह मन की खडी बोली बहार निबंध नवनीत। नंतर महावीर 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 प्राध्यापक द्विवेदी आधुनिक काळात पा दौलतग्राम रसरंजन पा दौलतग्राम रसरंजन। नंतर बाजी हजारे प्रसाद द्विवेदी पा हजारे प्रसाद द्विवेदी आधुनिक काळातले पा छपरा पानभट्ट की आत्मकथा चारू चंद्रलेखा पुनर्नवा अनामदास का पोता डॉक्टर नागेंद्र सॉरी डॉक्टर नगेंद्र आधुनिक काळातले पा यांचं पा बनमाला आणि छंदमयी पा। नंतर हे सगळ्यात महत्वाचं बघा गजानन माधव मुक्तिबोध। आता लक्षात ठेवायचं मुक्तिबोध म्हणून एक वेगळा एक कादंबरी सुद्धा आहे ठीक आहे मुक्तिबोध म्हणून यांच्या यांनी यांच्यावरती रचलेले आहे ते आपण नंतर बघणार आहोत ज्यावेळेस प्रश्न उत्तर आपण बघू त्यावेळेस तुम्हाला मी ते सांगेन। आता गजानन माधव गजानन माधव यांना पण मुक्तिबोध या नावाने ओळखलं जातं। यांची काही महत्वाचे आपण वरती पण बघितल्यात चांद का मोह टेढ़ा आहे भूरी भूरी खागदोल एक साहित्यिक डायरी विपात्र सतसे उठता हुआ आदमी ठीक आहे। नंतर कृष्णा सोपती पा आय एम पी आय पा कृष्णा सोपती तर दारसे बिछुडी ठीक आहे यांना ज्ञानपीठ पुरस्कार 17 मध्ये मिळाला हे महत्वाचं। कृष्णा सोपती यांना ज्ञानपीठ पुरस्कार 2017 मध्ये मिळाला। आता यांच्या काही महत्वाच्या रचना दारसे बिछुडू मित्रो मरजानी यारों का यार तीन पहाड सूरजमुखी अंधेरे के सोबती एक सोबत जिंदगी नामा ऐ लड़की समय सरगम जैनी मेहरबान सिंह ठीक आहे। हे लक्षात ठेवायचं सगळं लक्षात ठेवायचं कृष्णा सोपती महत्वाचं आहे आय एम पी आहे ठीक आहे। नंतर पुढे या ठिकाणी अनामिका हे सुद्धा आय एम पी आहे लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला आय एम पी एम पी सांगेल जास्त आपण भर द्यायचा आहे। आता यांना हिंदचे सुप्रजित कवयित्री किंवा कथाकार आहेत साहित्य अकादमी पुरस्कार यांना पण मिळाला दिलेला आहे। आता यांच्या काही महत्वाच्या या ठिकाणी रचना पा स्त्रिया अनुवाद बेजगह एक औरत का पहिला राजकीय प्रवास मरणे की फुरसत पर कोण सुनेगा मन कृष्ण मन अर्जुन अवांतर कथा दस द्वारे का पिंजरा और तिनका तिनके के पास। आता स्त्रीत्व का मानचित्र मन मानने की जरूरत पाणी जो पत्थर पिता है स्वाधीनता का स्त्री पक्ष तर अनामिका यांची या ठिकाणी या रचना आहेत। नंतर पण मन्नू भंडारी ठीक आहे आय एम पी आहे मन्नू भंडारी तर मन्नू भंडारी यांच्या काय पा या ठिकाणी कथा आहेत तर एक प्लेट सैलाब मै हार गई तीन निगाहों की एक तस्वीर यह सच है त्रिशंकू श्रेष्ठ कहानिया आखो देखा जूट नायक खलनायक आणि विदूषक। आता त्यांचे उपन्यास आहेत पा उपन्यास काय पा आप का बंटी महाभोज स्वामी एक इंच मुस्कान और कलवा एक कहानी यह भी ठीक आहे। उपन्यास आहेत मतलब पटकथा आहे पटकथा आहे कोणपर्यंत पण रजनी निर्मला स्वामी आणि दर्पण ठीक आहे। तर हे लक्षात ठेवायचं मन्नू भंडारी खूप आय एम पी आहेत। नंतर अयोध्या सिंग उपाध्ये म्हणजे हरिओय ठीक आहे हरिओय महत्वाचं आहे सुद्धा शुभते चौपदे प्रिय प्रवास वैदेही वनवास पारिजात रस कलश चौके चौपदे ठेड हिंदी का ठाट अदखिला फुल आणि रुक्मिणी पुरिणे अयोध्या सिंग उपाध्ये हरि वैद। नंतर पा सर्वेश्वर दयाल सक्सेना पा सर्वेश्वर दयाल सक्सेना तर हे सुद्धा महत्वाचे पा यांनी पागल कुत्तो का मसीहा खुंटियो पर टांगे लेव कुछ कुछ रंग कुछ गंध लढाई सच्ची कच्ची सडक काट की घंटिया बकरी नाटक आहे पा काट की घंटिया बास का फूल एक सुनी नाव जंगल का दर्द आणि यांचा एक पा कविता संग्रह आहे पा खुटियो पर टंगे लोग। तर यांना सर्वेश्वर दयाल सक्सेना यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार पण दिला गेलाय पा खुंटियो पर टंगे लोग सर्वेश्वर दयाल सक्सेना यांना साहित्य अकादमी पुरस्कार खुंटियो पर टंगे लोग या साहित्य कृतीसाठी। नंतर मुन्शी प्रेमचंद सगळ्यात महत्वाचं आय एम पी ठीक आहे आधुनिक काळ यांनाच या ठिकाणी कलम के शिपाई असं पण म्हटलं जातं पा आधुनिक काळातले कलम के शिपाई मुन्शी प्रेमचंद यांची लमही गोदान रंगभूमी कर्मभूमी गबन सेवा सदन निर्मला मंगळस्त्र उपन्यास मानसरोवर कहाणी संग्रह पा सोजेवतन प्रेमाश्रम आणि सेवा सदन या काही महत्वाच्या ठिकाणच्या कृती आहेत मुन्शी प्रेमचंद किंवा फक्त प्रेमचंद किंवा कमल के शिपाई सॉरी कलम के शिपाई ठीक आहे। नंतर यशपाल पा यशपाल सिंग यांना पण म्हटलं जातं तर झुटा सच सिंहावलोकन देशद्रोही अभिक्षप्त पिंजरे की उडान फुलों का कुर्ता सच बोलने का भूल ओ दुनिया तर्क का तुफान उत्तराधिकारी चित्र का शीर्षक देखा सोचा समझा मार्क्सवाद खच्चर और आदमी दादा कमरेड दिव्या लॅम्पस्टेड मनुष्य के रूप गांधीवादी किशोर परीक्षा आणि चक्कर क्लब तर हे या ठिकाणी यशपाल सिंग यांच्या महत्वाच्या रचना। नंतर पण लक्ष्मीनारायण मिश्र तर सतसे उठती लहरे सिंदूर की होली धरती का हृदय नारद की विना लक्ष्मीनारायण मिश्र। नंतर
सुदामा पांडे दुमिल, आधुनिक काळ संसदचे सडकतर सुदामा पांडे की प्रजातंत्र। नंतर माखणलाल चतुर्वेदी, आधुनिक काळ पा भारतीय आत्मा, लक्षात ठेवा यांना भारतीय आत्मा असं म्हटलं जातं, कुणाला? माखणलाल चतुर्वेदी यांना। तर यांच्या महत्वाच्या रचना कोणत्या आहेत पा? हिम किरटणी आणि हिम तरंगिणी पा, हिम तरंगिणी। भारतीय आत्मा म्हणून कोणाला ओळखलं जातं तर माखणलाल चतुर्वेदी यांना, हे लक्षात ठेवायचं। नंतर पा पदुमलाल पुन्नालाल बक्षी, तर प्रदीप पंचपात्र, जलमला अंजली, शेतदल अश्रुदल। त्यानंतर पा सरदार पूर्णक सिंग, सच्चीवीरता कन्यादान पवित्रता आचरण की सभ्यता मजदूरी और प्रेम, नैना की गंगा सभी निबंध। नंतर पा विष्णु प्रभाकर आवारा मसीहा, एक और कुंती, अर्ध नारेश्वर, नागफा समाधी। धर्मवीर भारती, तर ठंडा लोहा, गुनाहों का देवता उपन्यास पा, अंधा युग, सूरज का सातवा घोड़ा, कनुप्रिया, मुर्दों का गाव, बंद गली का आखिरी मकान, बंद गली का आखिरी मकान धर्मवीर भारती पा, मुर्दों का गाव लक्षात ठेवायचं। हे सुद्धा आय एम पी आय धर्मवीर भारती, मुर्दों का गाव या ठिकाणी कोणाचं पण धर्मवीर भारतीचं आहे। नंतर शरद जोशी, तर आंदोका हाती, यथा संभव यत्र तर्त सर्व तत्र सर्वत्र रहा बैठनी किनारे, जीप पर सवार इलिया, एक था गधा और उल अलादा तखा, हम भ्रष्ट के भ्रष्ट हमारे, ठीक आहे। ते शरद जोशी यांचे पा। नंतर कमलेश्वर, तर राजा निरंबसिया, भटके हुए लोक, कसबे का आदमी कितने पाकिस्तान। रामविलास यांची पा, आधुनिक काळात पा बुद्ध वैराग्य, सदियों के साये सोये, जग उठे विराम चिन्ह, भरतेंदु युग अँड और हिंदी विकास की परंपरा। लक्षात ठेवायचं भरतेंदु युग और हिंदी विकास की परंपरा ही एक रचना आहे, ही कोणाची आहे पा? रामविलास यांची। नंतर महावीर प्राध्यापक द्विवेदी और आचार्य नवजागरण ही रामविलासची आहे पा। रामचंद्र शुक्ल और हिंदी आलोचना ही रामविलास यांची आहे पा। नवी कविता और अस्तित्ववाद, अपनी धरती अपने लोग, हिंदी जाति का इतिहास, हिंदी नवजागरण और यूरोप, रामविलास यांची पा। नंतर गिरिजा कुमार माथुर यांची पा, मंजिर आहे नाश और निर्माण, धूप के धान, भित्री नदी के यात्रा, मय वक्त के समान हू, सामने हू, कल्पनानंतर जन्म कै, गिरीश कुमार माथुर यांचे पा। दुष्यंत कुमार यांची सूर्य का स्वागत, आवाजों के घर में, एक कंठ वीज पाई, साये में धूप, आंगण में एक वृक्ष, दुहेरी जिंदगी। नंतर हरिशंकर परसाई, तर हरिशंकर परसाई यांचे आधुनिक काळातले वैष्णव की फिस्टल, नागफणी की कहाणी, तडकी खोल, ज्वाला और जल्ल, विठुरता गणतंत्र, सदाचार का ताबीज, सभी व्यंगे, ठीक आहे हरिशंकर। नंतर भवानी प्रसाद मिश्र यांची गीतप्रोश, अंधेरी कविता आहे, गांधी पंचशस्ती, पंचशस्ती, बोनी हुई रश्शी, खुशबू के शिलालेख, परिवर्तन जीए, चित्रिकाळ संध्या। भवानी प्रसाद मिश्र यांची, चंद्रशयन विराट यांची मेहेंद्रची हतेली, तोर के सोपान, ओ मेरे अनाम, किरण के कसीदे, पिले चावल के द्वार, दर्द कैसे चुप रहे, निर्वेशना चांदनी, पलकों में आकाश, आस्था के अमलतास, कचनार की टहनी, ठीक आहे चंद्रशन विराट यांची पाठ। नंतर नरेश मेहता यांची बन पाखी सुनो, मेरा समर्पित एकांत अरण्य, महाप्रस्थान, एक समर्पित महिला, खंडित यत्राई सोबके घंटे। नंतर जलसागर, ठीक आहे। नंतर उपेंद्रनाथ अश्क, उपेंद्रनाथ अश्क यांची पापी मोहब्बत, लक्ष्मी का स्वागत, चरवाहे मोमन, अंधी गली, गिरती दिवारे, एक नन्ही कंदील, बरगद के बेटे, चांदनी रात और अजगर। नंतर केदारनाथ अग्रवाल पा, केदारनाथ अग्रवाल यांची युग का गंगा, नींद के बादल, लोक और अलोक, आग आग का आईना, विवेक विवेचन, बस्ती किले गुलाबों की, पहिया, बैलबाजी, मार ले गए, केदारनाथ अग्रवाल यांची। नंतर नरेंद्र शर्मा यांची कर्णफुल, पलाशवन, प्रवाशी के गीत, कदलीवन, द्रौपदी, प्यासा निर्जर, बहुत रात गए, रागेय राघव, रांगेय राघव यांची गरवदा, पराया, कप्तक, पुकारू, काका, लखीमा की आखे, भारती का सपूत, पक्षी और आकाश, तूफानों बीच, अजय खंडर, तोरणवी की यात्रा, आधुनिक हिंदी कविता में प्रेम और श्रृंगार पा, तर अंगेय राघव। नंतर गोपालदास नीरज, तर अंतर्ध्यान, विभावरी, प्राणगीत, संघर्ष आसावरी, बादल बरज गे, हरिभाव उपाध्ये, त्यानंतर पा हरिभाव उपाध्ये पा यांच्या आधुनिक काळातले आहेत, तर स्वतंत्रता की और, सूर्योदय की बुनियाद, बापू के आश्रम में, साधना के पद पर, पुण्यस्मरण। नंतर पा भगत शरण उपाध्याय, साहित्य और कला मंदिर और भवन, कोलकाता से पिंकिंग, ठुंडा आम, ठीक आहे भगतरण उपाध्ये। जयप्रकाश भारती यांचे पा हिमालय की पुकार, अनंत आकाश, पाणी में चंदा और चांद पर आदमी, जयप्रकाश भारती पा।
भरतचंद्र पा भरतचंद्र यांचे पा देवदास श्रीकांत गृहदाह परिणीता चरित्रहीन ब्राह्मण का बेटा वैकुंठ का दानपत्र ही उपन्यास आहेत पा शरदचंद्र वैकुंठ का दानपत्र यांचा हा उपन्यास आहे. नंतर पा जैनेंद्र कुमार आधुनिक काळ कल्याणी सुनीता त्यागपत्र उपन्यास त्यागपत्र उपन्यास आहे कोणाचा आहे तर पा जैनेंद्र कुमार आहे विवर्त आणि पाजब एक रात ठीक आहे. नंतर आता ठिकाणी चंदर चंदवरदाई वीरगाथा काळामध्ये पा चंदवरदाई तर वीरगाथा काळामध्ये पा पृथ्वीराज रासो ठीक आहे पृथ्वीराज रासो. नंतर कबीरदास भक्ती काळामध्ये कबीरदास यांची पा बीजक लक्षात ठेवा महत्वाचं आहे पा कबीरदास यांची बीजक आहे भक्ती काळातले. सुरदास सुरदास यांना पा सूर्य असं म्हटलं तर टोपण नावाने सुरसागर सुरसागर साहित्य लहरी आणि पा सुरसारावली हे सुरदास यांचं आहेत यांना सूर्य असं पण म्हटलं जातं. तुलसीदास तुलसीदास यांना पण लोकनायक शशी असं पण म्हटलं लक्षात ठेवायचं. तुलसीदास यांची टोपण नावं काय पा लोकनायक आणि शशी. तर रामचरितमानस यांनी लिहिलं पा तुलसीदास यांनी विनय पत्रिका दोहावली गीतावली हनुमान चालीसा. नंतर जायसी जायसी भक्तिकाळमध्ये पा पद्मावत अखरावट अखेरी कलाम भूषणरी भूषणरी यांची पा भूषण यांनाच पा रितिकाल रितिकाळमध्ये लक्षात ठेवायचं री म्हणजे रितिकाल. शिवबावणी शिवराजी भूषण छत्रसाल दशक नंतर देव देव पा रितिकाल. तर अष्ट अष्टयाम भावविलास रसचंद्रिका प्रेमचंद्रिका बिहारीलाल रितिकालमध्ये पा सतसई पा बिहारी यांची काय पा बिहारीलाल यांची पा सतसई आहे लक्षात ठेवायचं. नंतर दहानंद दहानंद हे रितिकालमध्ये आहेत तर यांची सुजाणी ही तर सुजाण सागर सुजाण प्रबंध वियोगवेली इश्कलता गोकुल विनोद आहे पा दहानंद यांची. नंतर सेनापती रितिकालमध्ये आहेत पा कवित्व रत्नाकर आणि काव्य कल्पद्रुम. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण आपण पा 67 जे काही महत्वाचे सगळ्यात आय एम पी जे काही पा रचनाकार आहेत उपन्यासकार आहेत त्यांची टोपण नाव ही या ठिकाणी आपण पा बघितलेली आहेत. यामधून पा पाठीमाग सगळ्यात जास्त पा प्रश्न विचारले होते आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आता आपण नंतरच्या पुढच्या टॉपिकमधून यावरती जे काही पा प्रश्न आहेत म्हणजे प्रत्येक टॉपिकमध्ये पा प्रश्न बघूया ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा पा फायदा होईल कारण आपले बऱ्यापैकी जे टॉपिक आहेत ते पा हिंदीचे पा कव्हर झालेले आहेत. ठीक आहे भेटूया आपण पण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.